महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने काम केले, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मोठे यश मिळेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी कामोठ्यामध्ये कार्यकारिणी बैठकीमध्ये व्यक्त केला. कामोठ्यातील सेक्टर 15 मधील अग्री समाज हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि कार्यकर्ता जोडणी याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडळ संपर्क प्रमुख नितीन कांदळगावकर, ओबीसी मोर्चाचे राजेश गायकर, कामोठे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जोशी, सरचिटणीस विजय चिपळेकर, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा प्रदीप भगत, शीला भगत, समाजसेवक प्रदीप भगत, भाऊ भगत, विद्या तामखेडे, संतोष म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये भटके विमुक्त सेल कामोठे मंडळ अध्यक्षपदी रावसाहेब बुधे, बुद्धिजीवी सेल कामोठे मंडळाध्यक्षपदी डॉक्टर अनिल पराडकर आणि कामोठे मंडळ ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड करण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकाधिक मताधिक्य मिळवून आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा आमदार बनवायचा आहे, हा संकल्प सर्वांनी करा, तसेच सतर्कतेने काम करून महायुती सरकारच्या योजनांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवा असे सांगितले. सगळ्यात आधी या बैठकीच्या निमित्तानं नितीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे या बैठकीच्या आपण पूर्वी दोन निवडणुकांना सामोरे गेलेलो आहोत, ती म्हणजे एक लोकसभेची निवडणूक आणि दुसरी ती म्हणजे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या दोनही निवडणुकांमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या कामोठ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे विचार पोहोचवण्याचं काम सातत्यानं करत आलेलं आहोत. या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 सालापासून 24 सालापर्यंत या देशाला विकासाच्या दिशेने नेलेला आहे, त्यासाठी तो विकासाच्या दिशेने घेतलेला प्रत्येक निर्णय, त्याच्या अंमलबजावणीच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सातत्याने काम केलेलं आहे. आज आपण सगळेजण जे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही जे काम करतो ते काम आम्हाला या ठिकाणी प्रेरणा, या कामाची जर कोणाकडून देत असेल तर आपले नेते नरेंद्र मोदी आहेत, आपले नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत, की ज्यांच्यामुळे आम्हाला अथक परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते. याच्यापूर्वी देखील मी आपल्याकडे बोललेलो आहे की वयाच्या 73व्या वर्षी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे प्रयत्न करतात. आज राज्याचे मुख्यमंत्री पदावरून जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजकीय खंजीर पाटील खूप असला देवेंद्रजींच्या वरती वेळ आली, विरोधी पक्षनेते म्हणून काम करायचे, आणि विरोधी पक्षनेते असताना 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे जवळपास 2.5 वर्ष सोबत घेऊन चालणं, वेगवेगळ्या विचारातून भारतीय जनता पार्टीत आलेले असे सगळे आमदार सोबत घेऊन चालणं, आणि मग संधी आली आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार बनवणं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार बनवणं याच्यासाठीचे प्रयत्न देवेंद्रजींनी केले हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. पण इतके प्रयत्न करून देखील विरोधी पक्षनेत्याचे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही, तर उपमुख्यमंत्री झाले,
मुख्यमंत्री पदावरून मुदत संपल्यावरती त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या टीकेला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्यांची ती कविता मी पुन्हा येईल, ते पुन्हा येईल म्हणाले ते मी राजसिंहासनावर बसण्यासाठी पुन्हा येईल असं म्हणाले नाही. मी पुन्हा येईल असं ऐश्वरामत जोडण्यासाठी मी पुन्हा येईल असं ते म्हणाले नाही. अखंड परिश्रम करत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मी पुन्हा येईल असं ते म्हणाले होते. आपण विचार करूया की देवेंद्रजींनी योजना आणली जलयुक्त शिवार योजना. आपल्या इथे महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते आहेत, आपल्या इथे देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यकर्ते आहेत. आठवूया काय परिस्थिती होती 2014-15 सालाच्या सुरुवातीला. परिस्थिती अशी होती की त्यावेळेला या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी सर्रास आत्महत्या करत होते. विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे याची मागणी सर्रासपणाने केली जात होती. लातूर सारख्या शहराला रेल्वे मधून या ठिकाणी पाणी पाठवलं जात होत. आपल्या कर्जत पासून पनवेल पासून जाणाऱ्या रेल्वेमध्ये लोक पाण्याच्या बाटल्या एका डब्यामध्ये टाकत होते, मालाच्या डब्यामध्ये, तेव्हा त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचत होत. आज का लातूरमध्ये दरवर्षी पाणी पाठवावं लागत नाही? आज का मराठवाड्यासारख्या ठिकाणी हा पाण्याचा प्रश्न सातत्याने जो भेडसावत होता तो भेडसावणार दिसत नाही? कारण देवेंद्रजींनी योजना आणली जलयुक्त शिवार योजना. योजना एका माणसाने आणली पण अनेक संस्था पुढे आल्या. कुठेतरी नाना पाटेकर, मकरंद नासपुरे यांची संस्था नाम फाउंडेशन पुढे आले, त्यांनी काही कामं करायला सुरुवात केली. आमिर खान यांनी वॉटर कप फाउंडेशन याच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. श्री श्री रविशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली यांच्या सारख्या अनेक संस्था पुढे आल्या. काही आमदार पुढे आले, खासदार पुढे आले, त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या भागामध्ये मशिनरी देतो. मग जे नाले आधीपासून होते या नाल्यांचं खोलीकरण झालं, रुंदीकरण झालं आणि छोट्या स्वरूपात जरी पाऊस पडला तरी ते पाणी साठवलं जायला लागलं आणि गावागावामध्ये गुरांच्या चाऱ्या गुरांच्या पाण्याची त्यांच्या चाऱ्याची ती व्यवस्था व्हायला लागली. नाही तर देवेंद्रजींच्या आधी आठवण करूया 2014 सालाच्या आधी त्या प्रत्येक वर्षी गुरांच्या छावण्या लागत होत्या. गुरं 50 बांधायची आणि 500 गुरा या ठिकाणी छावण्यांचे पैसे लुटले जायचे. महाराष्ट्राची एका अर्थानं लूट होत होती. आजची ही जी बैठक आहे ही बैठक म्हणजे आपल्या पुढच्या 2 महिन्या येणाऱ्या विधानसभेचा संकल्प घेऊन जाणारी, संकल्प मनाशी धरणारी, उरी बाळगणारी अशी ही आजची बैठक आहे. 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक येणार आहे. मगाच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वेळेला पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना जेवढं मतदान झालेलं होतं, जेवढं मताधिक्य मिळालेलं होतं त्यापेक्षा अधिकाधिक मताधिक्य घेऊन पुन्हा एकदा चौथ्यांदा आपल्याला माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना आमदार बनवायचा आहे, त्याचा संकल्प आजच्या बैठकीतून आपण सगळ्यांनी घेऊन जायचा आहे.